नाशिक मध्ये दसऱ्याच्या एकाच दिवशी तब्बल 6 घरफोड्या झाल्यात. शहरामधल्या झोन 1 मध्ये आडगाव, पंचवटी आणि सरकारवाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काल मध्यरात्रीपासून 24 तासातल्या या सगळ्या घटना आहेत. सणासुदीला अनेक जण गावी जाणं पसंत करतात आणि याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम मिळून असे 8.5 लाखांचा मुद्देमाल चोरून नेलाय. ग्रामीण भागामध्ये वडीमध्ये माले दुमालामध्ये पेट्रोल पंपावर 55,000 लूट करण्यात आली आहे. यामध्ये 3 जण जखमी. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले. नाशिक मधून या घटना समोर येतात. एकाच दिवसामध्ये अशा प्रकारे 6 घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत. विजयादशमीच्या दिवशी चोरट्यांनी अशा प्रकारे विजयी पताका केली असं म्हणायला हरकत नाही. वणीमध्ये पेट्रोल पंपावर 55,000 लुटलेत. एकाच दिवशी 6 घरफोड्या झालेल्या आणि एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेच्या स्थिती कशी ढासाच चालली आहे असं हे नाशिक मधून पुढे येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.